चालू घडामोडी या गटकॉर्नवर मागी वेळेस जे आहे तर ते आठ मार्क्ससाठी राईट लाईव्हलीहूड या पुरस्काराच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या आणि अचूक विधान ओळखा दोन विधानं दिलेली आहेत पहिलं विधान वाचूया या, या पुरस्काराला पर्यायी नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते दोन हजार साली हा पुरस्कार केवळ ग्रेटा थनबर्ग यांना देण्यात आला तर बघा याच्यात फक्त पहिलंच जो पर्याय आहे तो बरोबर आहे की राईट लाईव्हलीहूड हा जो पुरस्कार आहे याला पर्यायी नोबेल पुरस्कार म्हणून ओळखलं जातं आता सोळाव्या वर्षी सोळा वर्षीय जी ग्रेटा थनबर्ग आहे हिला हवामान बदलाविषयी पावलं उचलण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल इला दिल्या राईट लाईव्हलीहूड या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे मात्र हा जो पुरस्कार आहे दोन हजार एकोणावीस सालचा सा, तर हा वेगळ्या व्यक्तींना भेटलेला आहे मग याच्यामध्ये अमिनातो हेदर जे पश्चिम सहारामधले मानवाधिकार कार्यकर्ते आहेत त्याच्यानंतर गो जिओनमिंग हे चीनचे आहेत ब्राझीलचे हुटुकारा तर या सर्व व्यक्तींना जे आहे तर हा यंदाचा राईट लाईव्हलीहूड पुरस्कार भेटणार आहे ग्रेटा थनबर्ग यांना दोन हजार एकोणावीसचा पुरस्कार भेटलेला नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे पुढचं पाहूया कुठल्या राज्य सरकारने डिसेंबर दोन हजार एकोणावीसमध्ये पासष्ट हजार कोटी रुपये खर्च असलेल्या औद्योगिक प्रकल्पांना सुरुवात करण्याची योजना तयार केली आहे तर याचा अंतर आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशांनी डिसेंबर दोन हजार एकोणावीसमध्ये पासष्ट हजार कोटी खर्च असलेल्या औद्योगिक प्रकल्पांना सुरू करण्याची योजना तयार केली आहे पुढचं पाहूया असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया म्हणजेच एम एफ आय याचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर याचा आन्सर आहे निलेश शाह निलेश शाह याचे नवीन अध्यक्ष आहेत त्यांची नियुक्ती ही एका वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे त्याआधी कोटक असेट्स मॅनेजमेंट कंपनीचे ते डायरेक्टर सुद्धा होते पुढचं पाहूया आय एम डी जागतिक डिजिटल स्पर्धात्मक क्रमवारिता दोन हजार एकोणावीस या यादीत भारताचे स्थान काय आहे तर आपलं बरोबर आन्सर आहे चौवेचाळीस तर स्वित्झर्लंडमधील आय एम डी ही जी संस्था आहे तर यांच्यातील वर्ल्ड कॉम्पिटेटिव्हनेस सेंटर या विभागाकडून दरवर्षी जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता क्रमवारिता जाहीर केली जाते या यादीत यंदा भारताने चार स्थानांची प्रगती दाखवत चौवेचाळीसवे स्थान प्राप्त केले आहे संयुक्त राज्य अमेरिका म्हणजेच यू एस ए ही जगातील सर्वाधिक डिजिटल स्पर्धात्मकता अर्थव्यवस्था आहे पुढचा प्रश्न पाहूया डी एस सी पारितोषिक हा डॅश डॅश क्षेत्रातला आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे तर बरोबर आन्सर आहे साहित्य साहित्यिकांना दिला जाणारा डी एस सी पारितोषिक हा साहित्य क्षेत्रातला एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे या पुरस्कारात मेनली जे आहे आशिया खंडातील प्रसिद्ध झालेले जे लेखन असतं त्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार असतो पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार एकोणावीस सालच्या जागतिक पर्यटन दिनाचा विषय काय होता तर आपलं बरोबर आन्सर आहे टुरिझम अँड जॉब्स अ बेटर फ्युचर फॉर ऑल दरवर्षी सत्तावीस सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन पाळला जातो जागतिक पर्यटनाला चालना देणे हा याचा उद्देश आहे मग यासाठीच एकोणावीसशे ऐंशी पासून युनायटेड नेशनकडून हा दिवस पाळला जातो मग दोन हजार एकोणावीसच्या सालचा जी थीम होती ती थी आहे टुरिझम अँड जॉब्स अ बेटर फ्युचर फॉर ऑल आणि या सोहळ्याचे यावर्षी भारताकडे होते हे सुद्धा लक्षात ठेवा पुढचं पाहूया कोणत्या ठिकाणी सव्वीस सप्टेंबर दोन हजार रोजी सार्क मंत्रिस्तरीय परिषदेची बैठक आयोजित केली गेली होती तर याचा आन्सर आहे न्यूयॉर्क सव्वीस 20 सप्टेंबर दोन हजार एकोणावीस रोजी न्यूयॉर्क येथे सार्क मंत्रीस्तरीय परिषदेची बैठक आयोजित केली गेली होती म्हणजे आपले साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन ज्याला आपण सार्क म्हणतो आता याचं हेडक्वॉर्टर कुठे आहे तर याचं हेडक्वॉर्टर आहे काठमांडू नेपाळ इथं आता याची स्थापना एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये झाली होती आणि याच्यामध्ये अफगाणिस्तान बांगलादेश भूटान भारत नेपाळ मालदीव पाकिस्तान श्रीलंका तर हे सर्व देश आहेत या सार्क मध्ये पुढचं पाहूया डॅश डॅश क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दोन हजार एकोणावीस दिले जाते तर याचा आन्सर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान तर नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात रामनाथ कोविंद म्हणजे भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दोन हजार एकोणावीस या वर्षासाठी शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार दोन हजार एकोणावीस या पुरस्कारांचे वाटप करण्यात आले हा पुरस्कार कोणाकडून दिला जातो तर याचा आन्सर आहे सी एस आय आर म्हणजे वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद यांच्याकडनं हा पुरस्कार दिला जातो मग विज्ञानाचे जे वेगवेगळे वेग भाग आहेत इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स त्याच्यानंतर मेडिकल शरीरशास्त्र रसायनशास्त्र जैवशास्त्र भूशास्त्र अशा वेगवेगळ्या कॅटेगरींमध्ये हा पुरस्कार दिला जातो पुढचा पाहूया कोणत्या देशाने मंगळाच्या कक्षेत आपले अंतरयान पाठवलेले नाही तर याचा आन्सर आहे चीन आतापर्यंत केवळ अमेरिका रशिया युरोप आणि भारत या देशांनीच मंगळावर आपले जे अंतरयान आहे पाठवलेलं आहे चीन आता दोन हजार वीस मध्ये याची प्लॅनिंग करतो आहे पुढचं पाहूया डॅश डॅशने कृष्णविवराचे नवीन दृश्य स्वरूप प्रसिद्ध केले आहे तर याचा अन्सर आहे नासा अमेरिकेच्या संस्था नासाने प्रथमच कृष्णविवराचे नवीन दृश्य स्वरूप प्रसिद्ध केले आहे तर हे होते आजचे दहा महत्वाचे सी क्यूज आय हो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत डिस्क्रिप्शनमध्ये अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरची लिंक दिलेली आहे तिथं पण आमचे लेक्चर्स अपलोड आहेत ते पण तुम्ही पाहू शकतात त्याच्यानंतर टेस्ट सिरीजची लिंक आहे सुद्धा तुम्ही बघू शकतात आणि वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ लवकरच चॅनेलवर तुम्हाला मिळत राहतील त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद